नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार तेवीस अर्थातच टेट परीक्षा दोन हजार तेवीस ही परीक्षा बावीस फेब्रुवारीपासून ते तीन मार्चपर्यंत चौतीस ते पस्तीस जिल्ह्यामध्ये जी आय बी पी एस या कंपनीमार्फत नॉर्मलायझेशन पद्धतीने परीक्षा ही पार पाडलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या तारखेनुसार आपापल्या वेळेनुसार हे परीक्षा दिलेली आहेत त्यामुळे अडीच लाख विद्यार्थ्यांना आता परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे निकाल पाहण्याची उत्सुकता या सर्व परीक्षा दिलेल्या उमेदवारांना लागलेली आहे त्यामुळे तुमच्या ज्या काही प्रतीक्षा आहेत या प्रतीक्षेमध्ये देखील वाढ झालेलं आहे आणि खास करून तुमच्यामध्ये संभ्रम देखील वाढलेला आहे त्यामुळे परीक्षा विभागाने काही दिवसापूर्वीच रिझल्ट हे चोवीस मार्चपर्यंत लागणार आहे अशी अपेक्षाही त्यांच्या साईटवर व्यक्त केलेली आहे तो दिवस आज विद्यार्थी मित्रांनो उजाडलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो झिरो दोन झिरो दोन सहा बारा तीस सहासष्ट किंवा सदुसष्ट या दूरध्वनी क्रमांकावर आम्ही कॉल केले असता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या विभागाला कॉल करून विचारल्यानंतर त्यांनी देखील आम्हाला साधारणपणे आज म्हणजे चोवीस दिनांक चोवीस म्हणजेच आजच्या दिवशी दुपारपर्यंत हे रिझल्ट लागणार आहे असा टेटचा रिझल्ट आज लागणार आहे असा अंदाज त्यांनी देखील व्यक्त केलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो नेमकं टेटचं रिझल्ट लागल्यानंतर आपल्या स्वतःच्या मोबाईलवर आपण रिझल्ट कसं पाहणार आहोत ते आपल्याला पाहता येईल का तो व्हिडिओ आपण स्क्रीन रेकॉर्डच्या माध्यमातून आता पाहूया चला प्रथमतः आपण मोबाईल स्क्रीनवरती क्रोम ओपन करूया त्या ठिकाणी सर्च या ठिकाणी आपण सर्च करूया यम यस सी पुणे असं या ठिकाणी टाईप करूया टाईप केल्यानंतर त्यांची साईट या ठिकाणी ओपन होणार आहे बघा या ठिकाणी ओपन होते एम एस सी पुणे यावरती पुन्हा एकदा क्लिक करायचं त्यांची साईट या ठिकाणी ओपन झालेली आहे त्या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीवर क्लिक केल्यानंतर हे काही कॉलम तुम्हाला दिसतात त्या ठिकाणी शेवटच्या म्हणजे खाली एकदम खाली तुमचा रिझल्ट हे लागणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला त्यांच्या साईटवर रिझल्ट पाहता येईल तर विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट पाहिल्यानंतर जर तुम्हाला कमी मार्क मिळाले असतील तरी पुन्हा एकदा तुम्हाला खूप मोठी संधी आहे दीपक केसरकरांनी विधानसभेमध्ये सांगितलेले आहेत की तीस हजार शिक्षकांची भरती ही एप्रिल अखेरपर्यंत करून त्यानंतर पुन्हा टेट परीक्षा घेण्याचं जे काही नियोजन आहे ते नियोजन त्यांनी करणार आहेत अशी आशा किंवा अपेक्षा त्यांनी विधानसभेमध्ये व्यक्त केलेली आहेत त्यामुळे पुढच्या वेळेस देखील तुम्हाला खूप मोठी संधी आहे त्या संधीचं सोनं करा आणि यावेळी जर तुमचा टेटचा रिझल्ट हे लागलेला नाही तर तुम्ही हार मानू नका त्यामुळे येणाऱ्या संधीसाठी सज्ज व्हा आणि येणाऱ्या लढ्यासाठी तुम्ही लढायला सिद्ध व्हा त्यामुळे असं म्हटलं जातं एके ठिकाणी हार जीत के मा बारे में सोचने वाली की नैया नैया कभी सागर पार नहीं होती कोशिश वालों की कभी हार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती त्यामुळे येणाऱ्या दिवसासाठी तुम्ही प्रयत्न रहा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल त्या संधीचं सोनं करा एवढेच आशा व्यक्त करते धन्यवाद